अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू करावी, युवा संघर्ष समिती अचलपूरची मांग. 25 डिसेंबर शनिवार रोजी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू करावी, युवा संघर्ष समिती अचलपूरच्या वतीने सागर पुरोहितद्वारा मागणी करण्यात आली की रेडिओलॉजिस्ट अभावी सोनोग्राफी सेंटर बंद. खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये रुग्णांची मोठी गर्दी गेल्या अनेक महिन्यांपासून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये रेडिओलॉजिस्टचे पद रिक्त आहेत. यामुळे रुग्णांसाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटर शोभेची वस्तू बनली आहे. रुग्णांना आर्थिक मृदंड सहन करून खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी करावी लागत आहे. अचलपूर तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात येतात. रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने लाखो रुपये खर्च करून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू केले. या सोनोग्राफी सेंटरमध्ये सध्या स्थितीत रेडिओलॉजिस्टचे पद रिक्त असल्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी खासगी सोनोग्राफी सेंटरचा शोध घ्यावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक मृदंड सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात यावी. अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे सोनोग्राफी सेंटर आहे, पण गेल्या अनेक महिन्यापासून रेडिओलॉजिस्ट अभावी हा सोनोग्राफी सेंटर बंद आहे. यामुळे येथे येणारे जे रुग्ण आहेत त्यांना खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जावे लागत आहे व आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. म्हणून मी अचलपूर युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून ही मागणी करतो की रुग्णांच्या सुविधेसाठी बंद असलेला सोनोग्राफी सेंटर सुरू करावा आणि तत्काळ कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्टची नियुक्ती करावी. धन्यवाद. अचलपूर उपजिल्हा हॉस्पिटल में यहाँ रेडियोलॉजिस्ट ना होने की वजह से सोनोग्राफी में बहुत तकलीफ आ रही है अचलपुर तहसील के लोगों को. तो मेरी प्रशासन से विनती है कि जल्द से जल्द इस समस्या को दूर करें और यहाँ के लोगों को जो समस्या आ रही है उसको हल करें.